शुभम पाटील, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतात जो सोयाबीनवर जो रोग पडला तो रोग पडलेला आहे त्याच्यावर फवारणी करण्यासाठी वावरात आलेलो आहो। तुम्हाला ते फवारणीचा माणूस दिसत असेल यालीला, आणि आता ते फवारणी कशी करतात ते आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तररित्या सांगणार आहोत। आता माझ्या हातात आहे कीटकनाशक, हे कीटकनाशक तुम्हाला दिसत असेल, टिकीट नावाचं हे इन्सेक्टिसाइड आहेत, आणि इन्सेक्टिसाइडचा वापर करून आपल्याला हे सोयाबीनवरचं आपल्याला कीटक हे जे अळ्या वगैरे जे पडल्या किडे वगैरे ते मारायचं आहे। आता तुम्हाला आता हे सांगणार आहे म्हणजे कसं लागते काय नाही ते। आता हे जे टिकीट नावाचं आहे ते जवळपास 100 ग्रॅम आहे, 100 ग्रॅमचं आहे, आणि 100 ग्रॅम कसं ॲडजस्ट करायचं ते तुम्हाला इथं कळेल तुम्हाला सांगायला। आता आपण याला कसं टाकायचं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता। याला 3 मापं टाकायचं असते आणि याला थोडा वेळ विघरू द्यायचं असते, असं ढवळायचं, ढवळल्यानंतर विघरू द्यायचं, आणि विघरल्याच्यानंतर पंपामध्ये टाकायचं असते। ते पंप आता तुम्ही आलेला बघला ना का, त्या पंपामध्ये सविस्तररित्या टाकायचं, आणि त्या पंपामध्ये 1 ते 2 हंडी लागते तर म्हणजे पाणी, ते 20 ते 25 लिटरचा पंप आहे, आणि त्या पंपामध्ये ते 3 मापाचं टाकायचं आणि त्याची फवारणी करायची। आता कसं आहे सोयाबीनवर पडला रोग, आता तुम्हाला दाखवू का मी डायरेक्ट मी रोग दाखवतो म्हणजे नेमकं कशा प्रकारे ते आळ्या किडे खायले ते तुम्ही पाहू शकता। हे पापा हे असे किडे आळ्या हे सगळे खायले, त्याच्यामुळे दिसत असेल तुम्हाला हे पानं वगैरे खायले, आणि ते सोयाबीनच्या शेंगालासुद्धा धोका पोहोचू शकतात, त्यासाठी फवारणी करणं महत्त्वाचं असते। त्यामुळे ही फवारणी पाणी टाकायचं असते हे एक, आणि हे जे आपण औषध केलं होतं हे औषध टाकायचं असतं। आणि 2 हंडे हे पेट्रोलचा पंप आहे बरं, साधा पंप नाही, पेट्रोलचा पंप फवारणी केली जाते। फवारणी जेव्हा करताना त्यावेळेस तुम्हाला घ्यायच्या काळजी तुम्हाला माहीत पाहिजेत, नेमकं काय करायला पाहिजेत काय नाही करायला पाहिजेत। तुम्ही फवारणी करत असाल ना, जो व्यक्ती फवारणी करायला त्यासाठी तोंडाला मास्क लावणं महत्त्वाचं असते, कारण की इन्सेक्टिसाइड हे हानिकारकसुद्धा असू शकते, त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचीसुद्धा भीती असते, ते सर्वात महत्त्वाचं। आणि त्याचबरोबर तुम्ही जर सोयाबीनसारख्या ठिकाणी जर करत असाल म्हणजे मोठं मोठं जेव्हा सोयाबीन असते त्यामुळे पायाला धोका उद्भवू शकतो, पायाला म्हणजे कसं सर्प वगैरे इचू इंगळी असं काही निघू शकते, त्यासाठी बोटाची तुम्हाला आवश्यकता असते, ते बी पायाच्या इथपर्यंतचे बोटं म्हणजे टोंगळ्यापर्यंतचे बोटं तुम्हाला आवश्यकच असतात, आणि त्यासोबतच हाताला हातमोजे इथपर्यंत तुमच्या मनगटापर्यंत लागतेतच, कारण काय सांगावं कशा इन्फेक्शन स्किनलासुद्धा इन्फेक्शन होऊ शकते, तुमच्या तोंडाला म्हणजे तुमच्या श्वासाद्वारेसुद्धा इन्फेक्शन होते, त्यासाठी तुम्हाला मास्क लावणं हे महत्त्वाचं असते। ह्या काळजी घेण्याच्या ह्या सर्व प्रक्रिया आता हे केल्याच्या नंतरच आपण सुरक्षित राहू शकतो, नसता याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर दिसू शकतो।
म्हणशाल की हे कशा प्रमाणात म्हणजे कशा पद्धतीने मारायचं असते, तर तुम्हाला सांगू इच्छितो याचं जे प्रमाण असते तुम्हाला मारायसाठी, आता तुमच्या वावरामध्ये किती सोयाबीन आहे ते त्यानुसार किती मारायचं, तर तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो, जर तुमचं वावरामध्ये 5-6 एकर असेल तर एका एकराला तुम्हाला 5 पंप लागते, तर समजलं, एका एकराला 5 लागते तर आणि त्यानुसार तुम्ही ठरवा, मग आता तुमचे 2 एकर असेल तर 10 पंप, 3 एकर असेल तर 15 पंप, 4 एकर असेल तर 20 पंप, 5 एकर असेल तर 25 पंप, हे अशा प्रकारे लागते, समजलं। संपूर्ण प्रक्रियेमुळे तुम्हाला सगळं काही फवारणीचं साहित्य किती लागते, किती एकराला लागते आणि कशा प्रकारे टाकायला लागते हे सगळं संपूर्णरित्या तुम्हाला समजलं आहे अशी आशा करतो। आणि व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा, तुमची काय प्रतिक्रिया असेल ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। Let's make this one. Let's make this one.